नमस्कार, मी विद्या। शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत। पाहूयात शहरातील काही ठळक घडामोडी। भारतीय जनता पार्टी, कल्याण शहर आणि युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारी संकट काळात राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन कल्याण पश्चिम गौरीपाडा तलावाजवळ करण्यात आले होते। या शिबिरात कोरोना महामारी काळातही रक्तदान करण्यासाठी पुरुषांबरोबर महिला वर्गाचाही मोठा सहभाग लाभला। हे शिबिर भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, युवा मोर्चाचे भगवान म्हात्रे यांच्या संकल्पनेतून पार पडले। देशात कोरोना विषाणूंनी घातलेले थैमान दिवसेंदिवस चिंताजनक परिस्थिती निर्माण करत आहे। या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी तब्बल 3 महिन्यांचा लॉकडाऊन काळ उलटून गेला असला तरी बाधितांच्या संख्येत गुणाकाराने वाढ होत आहे। कोरोना बाधितांच्या संक्रमणात कमालीची वाढ होत असताना आज देशात कोरोना रुग्णांची संख्या 5 लाखाच्या घरात पोहोचली आहे। कोरोना महामारीची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सत्ताधारी आपल्या सर्वतोपरी काम करत आहेत। मात्र कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजपा ही कोरोना योद्धा म्हणून सरकार बरोबर काम करत आहे। राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता महामारी काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, कल्याण शहर आणि युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन गौरीपाडा तलाव परिसरात करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात पुरुष वर्गाबरोबर महिला भगिनींनी मोठा सहभाग नोंदवला। कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांना घरातून बाहेर पडणेही शक्य नसताना रक्तदान शिबिरास मिळालेला मोठा प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे भाष्य भाजपा कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी या शिबिरात प्रसंगी व्यक्त केले। संकल्प ब्लड बँकेच्या अनुभवी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले। दिवसभरात तब्बल 175 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती ऋण फेडण्याचा प्रयत्न केला, तर जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आव्हान नगरसेवक दया गायकवाड यांनी या शिबिराप्रसंगी केले। तर रक्तदानामुळे राज्यात महामारी काळात रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून वाचणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। पार्टी कल्याण शहर व युवा मोर्चा कल्याण शहर यांच्या वतीने आज भव्य असं रक्तदान शिबिर इथं संकल्प प्रतिष्ठानच्यातर्फे आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमाला आज कोरोनाची एवढी महामारी असताना सुद्धा चांगला प्रतिसाद भेटतो आणि बरेचसे लेडीजसुद्धा स्वतःहून इथे रक्तदानाच्या शिबिरात आपला सहभाग नोंदवतात आणि अशा प्रकारे आज जवळजवळ 50 वरती झालेले आहेत आणि आमचा हा टार्गेट 100 आसपासचा असा टार्गेट आहे आमचा। तर त्यांच्या तरी रक्तदानासाठी येतील लोक येत आहेत, आमचा कॉन्टॅक्ट पण त्यांची चालू आहे आणि आज चांगला प्रकारे रक्तदान शिबिर आयोजित होईल असं आम्हाला वाटतं। नमस्कार, मी संजय कारभारी, कल्याण शहर उद्योग आघाडी अध्यक्ष। आज मी भगवान म्हात्रे आणि माननीय प्रेमनाथजी म्हात्रे यांनी जो ब्लड डोनेशनचा कॅम्प लावलेला आहे कल्याण शहर भाजपाच्या वतीने इकडे आहे आणि आत्तापर्यंत 50-60% झालेले आहेत आणि अजूनपर्यंत आत्ता भगवानजी म्हात्रे यांनी सांगितल्याप्रमाणे 100 टार्गेट आहे आणि तो त्यांचं लवकर 3 आतच 100 टार्गेट पूर्ण होईल आणि त्यांनी जे काम केलेलं आहे जे ब्लड डोनेशनचं काम लावलेलं आहे त्याबद्दल प्रेमनाथजी म्हात्रे आणि भगवानजी म्हात्रे यांना शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश
माननीय चंद्रकांतदादा पाटील पक्ष प्रदेश अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील साहेब तसेच आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या संकल्पनेतून करोनाच्या महामारीच्या काळात लोक घराबाहेर कमी पडतात पण पक्षाने एक प्रामुख्याने पुढाकार घेऊन की महाराष्ट्रामध्ये जो करोनाचे रुग्ण आहे त्यांना कुठेही रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून हा कल्याण पश्चिम भारतीय जनता पार्टीतर्फे खास करून युवा मोर्चातर्फे भगवान म्हात्रे अध्यक्ष कल्याण सर यांच्या प्रामुख्याने आम्ही हा रक्तदान शिबिर आयोजन केला आहे. मी सर्व नागरिकांचा आभार मानतो त्या ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं मी खरोखर मनापासून त्यांचा आभार मानतो कारण अशा करोनाच्या या काळामध्ये कोणीही नागरिक घराच्या बाहेर न पडता पण या ज्यांनी रक्तदान केलं त्यांनी धाडस दाखवून मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा धन्यवाद मानतो. महामारीच्या बिमारीमध्ये कोणी नागरिक बाहेर पडत नाही पण मला सर्वांना आवाहन करतो कल्याणकरांना आवाहन करतो की आपण एक पाऊल पुढे टाका कारण सर्वसामान्य माणूस कोणी मदतीला येत नाही पण आपण कल्याणकर म्हणून सर्व नागरिकांच्या मदतीला एक हात खाडीचा वाटा म्हणून आपण पुढे यायला पाहिजे हे सर्व कल्याणच्या नागरिकांना आवाहन करतो आणि प्रत्येकाने हॉस्पिटलमध्ये जाऊ नये तर असं या शिबिरामध्ये आपण रक्तदान केलं पाहिजे हाच या शिबिराच्या मार्फत मी संदेश देतो. प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब तसेच इथले भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील साहेब आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या एक हात मदतीचा या संकल्पनेतून आणि करोनासारख्या या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही कल्याणकर म्हणून एक मदतीचा हात म्हणून ब्लड कॅम्प हा आज रविवार दिनांक 28 जूनला लावला. हेतू हाच आहे का सर्वसामान्यांना रक्ताचा तुटवडा होतो म्हणून आपण हा कार्यक्रम पक्षाच्या वतीने खास करून युवा मोर्चाला आला होता मग तो आम्ही इथले युवा मोर्चाचे अध्यक्ष भगवान म्हात्रे स्थानिक नगरसेवक दया गायकवाड माझे सर्व नगरसेवक पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या मदतीने हा कार्यक्रम आपण घेतला आणि हेतू हाच आहे का इथल्या सर्वसामान्य माणसांना रक्तदुखा तुटवडा पडू नये म्हणून आपण हा कार्यक्रम घेतला. महामारीच्या भयंकर संकटात शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष प्रेमदादा म्हात्रे यांनी आज जे पेशंट आहेत जे कोरोनाचे रुग्ण आहेत किंवा इतर रुग्ण आहेत त्यांच्या मदतीत आज कोणी कुठली संस्था किंवा कुठला पक्ष धावून येत नाही पण प्रेमदादांनी तो विचार घेता आज त्यांनी एक ब्लड डोनेटची संकल्पना लक्षात घेऊन ब्लड डोनेटचा कार्यक्रम जे ठेवलेला आहे तर मी खरंच त्यांना शुभेच्छा देतो का याच्या अगोदर त्यांनी भरपूर धान्य लोकांमध्ये रेस्टॉरंटचे किट शहरामध्ये वाटप केलेले कमसे कम मला वाटतं 5 ते 7 हजार त्यांनी किट वाटप केले आणि त्याच्यानंतरही त्यांनी एकदम एक चांगला कार्यक्रम आज दुसऱ्या हाती घेतलेला आहे तर मी खरंच त्यांना शुभेच्छा देतो की दादा तुमचं कार्य असंच चालत राहू द्या आणि मी नगरसेवक म्हणून नेहमी तुमच्यासोबत आहे असं मी त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा भेटूयात याच वेळी याच ठिकाणी शहरी वार्ता मध्ये तोपर्यंत धन्यवाद.